नमस्कार मित्रांनो एज्युकेशन पॉवरफुल वेपन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहात ऑर्गोनो रोहिडीम हे हा कंपाऊंड आहे जो की ऑर्गॉनिक मेटली कंपाऊंडमधील आहे आणि हा एक याद्वारे आपण रिॲक्शन्स करू शकतो क्रिग्न रिएजंट जसं की लिथियम आहेत ऑर्गोनो लिथियम याची पण मी वी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तुम्ही ते पहा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मी बरेच प्लेलिस्ट बनवलेले आहेत जे की फोटो केमिस्ट्रीची आहे पेरिसायक्लिपची आहे फ्री रॅडिकलची आहे क्वेश्चन्स पेपर आहेत सीवरती झालं तर येत्या दहावीवरचे पण मी क्वेशन क्वेश्चन्स पेपर अपलोड करत आहे तुम्ही तेही पहा आणि याच्यामध्ये आपण बघणार आहोत आता ऑर्गॅनिक मेटेरियल क्रिएशन याची पण प्लेलिस्ट आहे याच्या अगोदर मी दोन तीन व्हिडिओज अपलोड केले तुम्ही ते पहा आणि हा फर्स्ट पॉईंट आहे द ऑर्गोनोली रोडियम रोडियम कंपाऊंड्स आर यूज्ड ॲज सोलुबल कॅटलिस्ट फॉर इफेक्टिव्ह सिलेक्टिव्ह हायड्रोजनेशन द रोडियम कॉम्प्लेक्स विज ड्राय फिनेल फॉस्पिन क्लोरो रोडियम सी सिक्स एच फायू हा फिनेल आहे आपला आणि हा बी म्हणजे फॉस्पिन आहे आर एच सी एल इज प्रिप्टेड बाय द रिॲक्शन्स ऑफ रोडियम क्लोराईड विथ एक्सेस ऑफ ट्रायफिनिल फॉस्पिन इन बॉइलिंग इथेनॉल येथे इते बघा आपल्याला ट्रायफिनिल फॉस्पिनपासून काय भेटणार आहे इथेनॉल भेटणार आहे जे की आपला हा रिॲक्टंट आहे आणि हा आपला प्रोडक्ट आहे पी पी एच थ्री पी पी एच थ्री प्लस आर एच सी एल थ्री डॉट एच टू ओ आहे मग त्याच्या इथे इथ इथेनॉल आणि बॉइलिंग जर ठेवलं जर आपण त्याला तर आपल्याला ट्रायफिनिल फॉस्फिन भेटणार आहेत अशा प्रकारे ही रिॲक्शन आहे सी सिक्स एच फाईव्ह म्हणजे हा फिनिल आहे जो की पी एच थ्री इथे दाखवलेला आहे ही रिॲक्शन अशा प्रकारे दाखवलेली आहे ही रिॲक्शन अशा प्रकारे दाखवली आहे ही दोन्ही पण रिॲक्शन सेमच आहे दोन्ही पण पद्धतीने लिहून दाखवलेले आहे म्हणजे तुम्हाला समजून जावे म्हणून मग नेक्स्ट पॉईंट बघा इट इज ॲनिफिसियंट कॅटलिस्ट फॉर द होमोजिनियस जेनेशन ऑफ नॉन कंजुगेटेड अल्किन्स अँड अल्काइन्स ॲट ऑर्डनरी टेम्परेचर अँड प्रेशर इन बेन्झिन याच्यामध्ये कॅटेलिस्ट असणार आहे जो की होमोजिनियस हायड्रोजनेशन करणार होतो आपण त्याचं मग ते नॉन कन्झ्युगेटेड अल्किन्स असणार आहेत मग जे की ऑर्डनरी टेम्परेचर टेम्परेचर आणि प्रेशरला ते बेन्झिन ड्रिंकमध्ये फॉर्म होतात आता नेक्स्ट पॉईंट बघूयात आपण औन औन कज, हा आहे फंक्शनल ग्रुप लाईक ऑक्झो सायनो नायट्रो क्लोरो अँड अझो आर नॉट रिड्युस्ड अंडर दिस कंडिशन याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आहेत जे की ऑक्झो सायनो नायट्रोन क्लोरो अँड अझो जे की काय करणार आहेत रिड्यूस करणार आहेत अंडर कज कंडिशनला मग याच्यामध्ये हा कारो कार्वोन आहे आणि याच्यामध्येच आपण ट्रायफिनल फॉस्पिन मग बेन्झिनरिंग सी सिक्स एच फाईव्ह मग त्याच्यापासूनच आपल्याला हा प्रोडक्ट भेटला आहे डायहायड्रो कंपाऊंड तसे आता हे रिएजंट आहेत याच्यामध्ये सहज आपल्याला का हा इथला एक याच्यापासून हे प्रोडक्ट काढा म्हणून असे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात किंवा या दो दू, हे दोन्ही दोन हा मधला रिएजंट काय आहेत ते लिहा म्हणून आपल्याला असे क्वेश्चन्स विचारू शकतात जे की दोन मार्कला त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात याचं मेकॅनिझम विचारलं जाऊ शकत नाही म्हणून मी तुम्हाला मेकॅनिझम एक्सप्लेन करत नाहीत फक्त आन्सर आणि रिएजंट आणि त्याचं प्रोडक्ट सांगत आहेत कशाप्रकारे भेटून जातात ते तुम्हाला याच्यामध्ये बघा सी सिक्स एच फायू सी एच डबल बॉन्ड सी एच ओ टू जो आहे तो नायट्रो आहे जे की एच टू सी सिक्स एच फायू थ्री पी थ्री आर एच सी एल आणि सी सिक्स एच सिक्स असणार आहे जे की ट्रायफिनिल फॉस्फिन आणि बेंजिनिरिंग असणार आहे जे की कार्बनची जी कंडिशन आहे तीच असणार आहे सेम फक्त नायट्रो सोबत करणार होतो आपण अगोदर कार्बनसोबत केलेलं आहे जे की सी सिक्स एच फायू सी एच टू सी एच टू एन ओ टू बनणार आहे जो की फिनिल नायट्रो इथेन हा फॉर्म होणार आहे मग आपण मेकॅनिझम बघणार आहात हायड्रोजनेशनचं याच्यामध्ये इट हॅज बीन शो दॅट हायड्रोजनेशन टेक्स प्लेस बाय सिस ॲडिशन टू द डबल बॉन्ड कॅटलाइज रिड रिॲक्शन ऑफ ट्युटोरियम विथ मॅलिक ॲसिड विच गिव्ज मेसो डायडिट्युरेटेड सक्सनिक ॲसिड वाईल्ड फ्युमॅरिक ॲसिड गिव्ज द कंपाऊंड पॉझिटिव्ह निगेटिव्ह कंपाऊंड टू ए हेक्झिन टू हेक्झिन गिव्स द मिक्सचर ऑफ हेक्झिन अँड सिस टू हेक्झन भेटणार आहे आपल्याला टू हेक्झनपासून मिक्सर झाल्यानंतर सीस टू हेक्झन भेटणार आहेत मग जसं की आता आपण इथं बघितलं की मॅलिक मॅलिक ॲसिडपासून काय भेटणार आहे आपल्याला डिट्युरेट मेसो डिट्युरेटेड सक्सनिक ॲसिड भेटणार आहेत ते बघणार आहोत आपण सी एच डबल बाँड सी एच इकडे बघा कार्बोहायड्रिक ॲसिड आहेत दोन अटॅच्याला मग ज्यावेळेस रिडक्शन होईल त्यावेळेस ट्रायफिनिल फॉस्पेन आहे ते मग त्याचं डी सी एच सी डबल बाँड ओ एच म्हणजे मिसो डायड्युटोरो सक्सनिक ॲसिड फॉर्म झाला आहे ही पण रिॲक्शन तुम्हाला विचारली जाऊ शकते जवळपास एम सी क्यूमध्ये पण किंवा मा दोन मार्क्स क्वेश्चनमध्ये पण विचारली जाऊ शकते मग त्याच्यानंतर अजून एक रिॲक्शन आहे ते सी सिक्स एच फाईव्ह सी डबल बॉन्ड ओ सी एल हा ट्रायफिनल फॉस्बिन रिॲक्शन त्याच्यापासून आपल्याला सी सिक्स सी एच फाईव्ह सी एल भेटणार आहे हा सी डबल बॉन्ड ओ निघून गेलेला आहे रिमूव्ह झालेला आहे इथून हे पूर्ण झालं रोडियमचं कंपाऊंड्स याच्या अगोदर मी ऑर्गोनो मेटेलिक्समधला हा पार्ट आहे जो और्गोनो और्गोनो या या की ऑर्गोनो मॅग्नेशियम ऑर्गोनो लिथियम असे बरेच कंपाऊंड टाकलेले आहेत आणि काल पण सिलेन क सिलिकॉन पण टाकलेला आहे त्याच्यावर पुढचा नेक्स्ट पार्ट मी अपलोड करणार आहे तुम्ही तेही पहा आणि याच्यामध्ये बघा इथे एक रिॲक्शन आहे आपली जी की राहून राहून गेली सी एच सी डबल बॉंड ओच सी एच सी डबल एच ही रिॲक्शन आहे आपण याचा वापर करू शकतो आपण फ्युमेरिक ॲसिडचं पण एक्झाम्पल्स बघणार आहोतच पण इथे रुथिनियम कंपाऊंड्स आहे जे की असं मेकॅनिझम बघायचं आहे आपल्याला जे कशाप्रकारे तयार झालेलं आहे जे की ट्रायफिनिल फॉस्टपिन आहे हा त्याच्यापासूनच आपल्याला त्याचं मेकॅनिझम मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगेन म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल ज्या वेळेस आपला ट्रायफिनिल फॉस्टपिन आहे म्हणजे इथे आर एच इथे पी सी आणि सी सिक्स एच फाईव्ह म्हणजे फिनिल ग्रुप्स असणार आहेत तिथे यच आणि इथे आपला प्रोडक्ट बाय प्रोडक्ट आहे आपला म्हणजे सॉरी सी एच एच सी एच टू डबल बॉन्ड सी एच टू भेटणार आहेत आपल्याला मग याच्यापासूनच हा पी सी पी सी सिक्स एच फायू म्हणजे फिनिल रिंग्स असणार आहे इथं फिनिल फॉस असणार आहे हा मग इथून रिॲक्शन कंटिन्यू होऊन या प्रकारे हा सी एच टू सी एच टू आहे इथं अटॅच झाले आहे इथे आणि ते आर एच इथे यच राहिला इथं पण यच राहिला इथं फॉस तयार झाला सी एल तयार झाला इथं पण ट्रायफिनिल फॉस आहे हा याच्यापासूनच आपण रोहिडियम बॉन्ड बाय द पाईज इलेक्ट्रॉन टू अँड अल्किन पाय कॉम्प्लेक्स केलेला आहे इथे आणि ट्रान्सफर ऑफ वन हायड्रोजन आयटम टू कार्बन ट्रान्सफर वन हायड्रोजन होणार आहे इथून इथून हायड्रोजन ट्रान्सफर जर झाला तर अशा प्रकारे आपला प्रोडक्ट भेटून जाईल इथे ड्रायफिनेल फॉस्पेन होईल इथे पण ट्रायफिनिल फॉस्पेन आणि इथं सी एस टू सी एस टी कारण की इथे सी एस टू सी एस टू होता इथे एक हायड्रोजन ॲड झालेला आहे आपला आणि जसं जसं इज असणार आहे मग त्याच्यानंतर ट्रान्सफर ऑफ सेकंड हायड्रोजन आयटम टू कार्बन हो जो आहे तो रोडियम बॉन्ड बाय अ सिक्स बॉन्ड टू अँड अल्कि ग्रुप ऑफ सिग्मा कॉम्प्लेक्स असणार आहे इथे मग इथे बघा सी एस टी सी एस टी प्लस म्हणजे इथं सी एस टू सी एस टू होते सी एस टी सी एस टी झाले आर एच सी एल पी सी सिक्स एच फाय म्हणजे पी एच आहे इथं फिनिल थ्री ट्वेल्स टू ट्रायफिनिल फॉस्पिन आणि हा आपल्याला सी एस टी सी एस टी ह्या दोन ग्रुप्स बाहेर भेटलेल्या आहेत हा इथेन आहे क्लोरोबिस ट्रायफिनिल फॉस्पिन रोडियम फर्स्ट भेटला आहे इथे मग आताच आपण बघत होतो की मॅलिक अॅसिडचं बघितलं मग फ्युमॅरिक ॲसिडचं बघत होतो एक एक्झाम्पल त्याच्यामध्ये बघा सी एच सी डबल बॉनोएच सी एच सी डबल बॉनोएच हे अशा प्रकारे स्ट्रक्चर असतं हे ऑपोजिट साईडला आणि मॅलिक ॲसिडचं सा सेम साईडला असतं हे तुम्ही लक्षात ठेवू हो शकता मग त्याच्यानंतर रिडक्शन होतं ऑक्सिजनसोबत मग जिथं ट्रायफिन फॉस्पिन असतो त्यावेळेस डी सी एच सी डबल एच सी एच डी एच सी डबल सी uh, डबल बॉन्ड ओ एच अशा प्रकारे आपलं कार्बोऑक्झरिक ॲसिड भेटणार आहे प्लस अँड मायनसमध्ये डायडिटुरो सक्सनिक ॲसिड भेटणार आहेत आपल्याला इथं एक सेकंड आहे वन फोर अँड रोज स्टेलेन थ्री सेवन डाईन भेटणार आहेत जे की डी टू सी सिक्सी एच फायू थ्री पी म्हणजे ट्रायफिन फॉस्पिन आर सी एल सी सिक्स सी एच सिक्स सी टू एच फायू ओ एच असणार आहेत पण त्याचाच आपल्याला हा प्रोडक्ट भेटलेला आहे एटी फाईव्ह पर्सेंटेज असणार आहे याची मेजॉरिटी आणि थोडी मायनॉरिटी पण असते तो प्रॉडक्ट मी काढला नाही येते आणि हा झाला ऑर्गनो मेटलिकमधला भाग आता याच्या अगोदर मी अजून एक ऑर्गनोमेटॅलिकमधलं रिएजन टाकणार आहे हा नेक्स्ट पॉईंट आहे रुथिनियम कॅटॅलिस्ट डिकार्बोनेट अल्डिहाईड दिस इज ॲट्रिब्युटेड टू द स्ट्रॉंग ॲफिनिटी ऑफ uh, ट्रायफिनिल फॉस्पिन फॉर कार्बन मोनोऑक्साईड सोबत असणार आहे ज्यावेळेस सिनाम असणार आहे जो की ट्रायफिनिल फॉस्पिन असणार आहे आणि बेन्झिन असणार आहे त्यावेळेस आपल्याला स्टिरीन भेटणार आहे जो की सिक्स्टी फाईव्ह पर्सेंटेजमध्ये असणार आहे हा सिनेमा अल्डिहाईड आहे जो की ट्रायफेनिल सोबत आणि बेन्झिल रिॲक्शनसोबत जर झाला तर आपला स्ट्रेन भेटणार आहे जो की सिक्स्टी फाईव्ह पर्सेंटेज असणार आहेत जे की याची एज मेजॉरिटी असणार आहे आणि हा बेन्झिल क्लोराईड आहे ट्रायफेनिल फॉस्फिन आणि बेन्झिल हीच कंडिशन असणार आहे ज्यावेळेस ही कंडिशन येईल त्या वेळेस आपल्याला हा कंपाऊंड जे आहेत म्हणून हा समजून जाईल आणि त्यावेळेस आपण प्रकारे प्रोडक्ट काढू आणि ती रिॲक्शन आहे म्हणून असे समजलं जाईल सी सिक्स सी एच फाईव्ह सी एल असणार आहे जो की क्लोरो क्लोरोबेन्झिल असणार आहे जो की नाईन्टी पर्सेंटेज असणार आहे अनदर स्टील मोर इफेक्टिव्ह कॅटलिस्ट इज द रुथेनियम कॉम्प्लेक्स असणार आहे आणि ते बघा आर सी एच डबल बॉन्ड सी एच टू धिस कॅटलिस्ट इज फॉर्मड इन सी टू फॉर्म ट्रायफिनिल फॉस्पिन अँड मॉलिक्युलर हायड्रोजन इन बेन्झिन इन प्रेझेन्स ऑफ ए बेस लाईक अ ट्रायफिनिल अमाइन असणार आहे जे की ट्रायफिनिल अमाइन कशामध्ये मॉलिक्युलर हायड्रोजन असणार आहे जे की बेन्झिनमध्ये प्रेझेन्स असणार आहे बेस त्याच्यापासूनच आपल्याला ट्रायथिलिन अमान अमाइन भेटणार आहे हा पण आ झाला नियमचा आता अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मग चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मी याच्या अगोदर बरेच व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तुम्ही ते पहा मी बरेच प्लेलिस्ट पण अपलोड केले आहे तुम्ही तेही पहा धन्यवाद